नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। माझं नाव रोहित कदम आणि तुमचं आपल्या आजच्या मोटो ब्लॉगमध्ये स्वागत आहे। हा एक छोटासा पार्ट आहे मी गावाकडे जातानाचा, त्यामुळं हा जो मोटो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा। चला गाडीवरती भेटूया। ऍक्सिडेंट तर नाही झाला ना? नाही नाही। गाड्यांचं भीती वाटते यार, या गाड्यांची, मोठ्या मोठ्या गाड्यांची घाटामध्ये। भाग रोहित भाग, कारण ती कधी फेल होईल आणि माग येईल काही भरोसा नसतो। चला शुभशुभ बोला, शुभशुभ बोला। मजा येते यार, पण या घाटातून घरी जायला लय मजा येते माहिती आहे। अजंठा घाट करू नको घाई, हा जन्म पुन्हा नाही। किती मस्त लिहिलंय ना त्या पिकअपवर, आणि हे सगळ्यात जास्त लागू पडतं पिकअपवाल्यांसाठी। बघा पिकअपवाल्यांनी सांभाळून चालायला पाहिजे। यांना हे सुद्धा घाबरतात बरं का, ट्रॅव्हल्सवाले ट्रकवाले सुद्धा घाबरते पिकअपवाल्यांना। त्याच्या मागे रिझन असं आहे की ते स्वतः घाबरत नाही ना, त्यामुळं दुसरे त्यांना घाबरतात। मित्रांनो, आपण आता जामनेरमधून निघालो आहे फायनली, आणि चाललो आहे जालन्याला, आपल्या गावाला, खूप दिवसानंतर। आणि आज तिकडे वातावरण थोडंसं चिघळलेलं आहे, आंदोलन चालू आहे, पण आता मला नाही माहीत मी अडकणार आहे का घरापर्यंत जाणार आहे। का बरं आवाज देत होती रोहित म्हणाली ती ताई, बहुतेक सबस्क्रायबर असावा माळ्याची मैना। चाल मैना, अक्षरशः बाईक त्या दिवशी आहे ना, म्हणजे पळत नव्हती पळत, लास्ट टाईमला मी घरी जात होतो त्यावेळेस। दीदी ताई, स्कार्प स्कार्प। मित्रांनो, आपण चाललोय गावाकड घरी आज, आणि खरंच मजा येणार आज मोटो ब्लॉग करण्यासाठी। पण फक्त सनलाईट सूर्यदेवता समोर नसल्यामुळं काय होतंय ना, तेवढं फील नाही येत आहे रोडचं। मी काय करतो, तुम्हाला समोर भेटतो थोडंसं। मी आता वायझर पूर्णपणे बंद केलं आहे, तर आता काय झालं माहिती आहे, म्हणजे सॉरी, गोप्रो मी पूर्णपणे फिक्स केला, पण आता वायझर पूर्णपणे बंद होत नाही। मला कळेल आता समोर गेल्यावर काय होतं। तर आय होप की हवेचा आवाज कमी रेकॉर्ड व्हावा आणि माझा आवाज जास्तीत जास्त रेकॉर्ड व्हावा। नीट चाल रे बाबा, नीट चाल ना भाऊ। याला गाव कळत नाही आहे, आर आय शर्वाल्याला। MP चा आहे तो, MP मध्य प्रदेश। ते हेल्मेट आहे ना, शिट्टी मारत आहे, शिट्टी विसल मेरे नाल तू विसल बजा। शिट्टी वाजवत आहे ते, शिट्टी मी इन द हेल्मेट। माझा अँड्रॉइड माझी वाट बघतोय घरी, आणि आयफोन मी पप्पाला देऊन टाकणार आहे आज। तर आजच्या ब्लॉगचं टायटल राहील बाय बाय आयफोन। हो पप्पा सोबत मी बोली केली आहे की मला तुम्ही Insta 360 घेऊन द्या, मी तुम्हाला आयफोन देतो। मित्रांनो, अजंठ्यापर्यंत मी आलो आहे आता, सॉरी अजंठा लेणीपर्यंत मी आलो आहे, म्हणजे फर्दापूरपर्यंत। आपल्याला कुठलंही बंधन नाही आहे, कारण आपण मोटरसायकलवर असतो ना, तर ट्रॅफिकचं बंधन आपल्याला कमी आहे फोर व्हीलरपेक्षा। आपल्या मदत फोर व्हीलर येत नाही, फोर व्हीलरच्या मदत आपण जात असतो। #बायकर्स #बायकर्स। रात्री फोर व्हीलरवाले काय, सॉरी, दिवसा फोर व्हीलरवाले घाबरतात, रात्री बाईकवाले घाबरतात। प्रत्येकाची आपली आपली दहशतची एक वेळ आहे रोडवरती। ट्रकवाले पण बाईकवाल्यांना घाबरतात दिवसा, आणि रात्री बाईकवाले ट्रकवाल्यांना घाबरतात।
मित्रांनो, मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यूट्यूब चॅनल उघडा, कोणाकोणाच्या मनामध्ये इच्छा आहे यूट्यूब चॅनल उघडण्याची उघडा. तर किती जणांनी उघडलं आणि किती जणांनी काम करायला सुरू केलं यांनी सगळ्यांनी कमेंट्स करा प्लीज. तुम्हाला काहीही येत असो, टीचिंग असू द्या, ब्लॉगिंग असू द्या, किंवा एखादी गोष्ट शिकवता येत असेल, शिकता येत असेल, ट्रिक्स असतील, काही मॅजिक वगैरे असेल, काहीही येत असलं तर यूट्यूब चॅनल उघडा आणि त्यावरती तुमचे व्हिडिओज पोस्ट करा, जेणेकरून तुमचा पण एक ऑडियन्स, तुमची पण एक ऑडियन्स बनल, तुमचा पण एक ग्रुप बनल आणि तुम्हाला पण सगळे ओळखतील, आणखी तुमच्यातल्या स्किल्स इम्प्रूव्ह होतील, आणखी खूप साऱ्या गोष्टी होतील, आणखी पैसे येतील. सगळ्यात मेन म्हणजे पैसे येतील. पण पैशासाठी म्हणून नका करू, पैशासाठी करण्यासारख्या खूप सारे कामं आहे आयुष्यात, पण काही गोष्टी अशा आहे ज्या की पैशासाठी न करता तुम्ही तुमची ओळख वाढवण्यासाठी, तुमचं मन पॅशन जपण्यासाठी, पॅशन जपण्यासाठी करू शकता. आता इथनं लागतो घाट, अजंठा घाट. मजा येते, घाट प्रारंभ झालेला आहे आणि व्ह्यू जो आहे तो एक नंबर जबरदस्त व्ह्यू येतो आहे. वा, आपली आरोन पायाशी स्मूथ लीन होती. हो हो हो, का माहिती आहे का, इकडनं बॅग आहे ना, मी थोडं जरी असं इकडं केलं का पूर्ण लीन होऊन जाते इकडं. समोरच्या दिशेने ना खूप सारे ट्रक येत आहे एकामागे एक, त्यांनी हळू यायला पाहिजे ना यार, किती जोरात येतात ते, माझ्यासारखे घाबरते ना घाबरणार. बघा हिरो, याच्यासोबत लेडीज आहे तरी पण तो एकदम रिस्क घेऊन चालतो आहे. ही गाडी फेल झाली वाटतं इथे ट्रक. ॲक्सिडेंट तर नाही झाला ना? नाही नाही. गाड्यांचं भीती वाटते यार, ह्या गाड्यांची, मोठ्या मोठ्या गाड्यांची घाटामध्ये. भाग रोहित भाग, कारण ती कधी फेल होईल आणि माग येईल काही भरोसा नसतो. चला शुभ शुभ बोला, शुभ शुभ बोला. मजा येते यार पण या घाटातून घरी जायला लय मजा येते माहिती का. टा 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 टा. अजंठा घाट करू नको घाई, हा जन्म पुन्हा नाही. किती मस्त लिहिलंय ना त्या पिकअपवर, आणि हे सगळ्यात जास्त लागू पडतं पिकअपवाल्यांसाठी. बघा पिकअपवाल्यांनी सांभाळून चालायला पाहिजे. यांना हे सुद्धा घाबरतात बरं का, ट्रॅव्हल्सवाले, ट्रकवाले सुद्धा घाबरते पिकअपवाल्यांना. त्याच्या माग रिझन असं आहे की ते घाबरत, ते स्वतः घाबरत नाही ना, त्यामुळं दुसरे त्यांना घाबरतात.